टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आपल्या या स्वाभिमानी नेतृत्वाच्या खऱ्या अर्थानं प्रचाराचा शुभारंभ म्हणा करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे एक स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार आता व्यासपीठावरील सर्व स्वाभिमानी नेते आदरणीय स्वर्गीय वसंतदादा असतील, स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील, स्वर्गीय मदनभाऊ असतील, स्वर्गीय आराराम असतील, या सर्वांच्या विचाराची माणसं आज दादा तुमच्या मागे उभे राहिलेले आहे. आज तरी काही मंडळी आमची नेते मंडळी आज या व्यासपीठावरती सत्य असतील, परंतु त्यांची सुप्त ताकद नक्कीच तुमच्या मागे उभा राहिलेली आहे. आज माझ्या सत्तालुक्यातून दादा हजारोच्या संख्येनं इथं नागरिक स्व इच्छेने इथं उपस्थित झालेले आहेत. प्रत्येकाची तळमळ आहे. आज एवढं ऊन आहे, आज एवढा भयानक दुष्काळ आहे, परंतु तुमच्यावर झालेला अन्याय आमच्या तालुक्यातल्या असू द्या या जिल्ह्यातल्या कुठल्या दादाप्रेमी माणसाला पटलेला नाही आहे. आणि याच विचारानं ते पेटून आज तुमचा अर्ज भरण्यासाठी इथं उपस्थित झालेला आहे. माझी तमाम कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण भावनिक होऊ नका, आपण विचार करा, आपला स्वाभिमान जपा. आज इथून उठल्यानंतर काय करायचं हे सर्वांनी ठरवलं पाहिजे. मागच्या वेळेस सुद्धा दादांना उभं राहावं लागलं, स्वाभिमानी आघाडीतून तिकीट घ्यावं लागलं, हक्काची जागा असताना सुद्धा आपल्याला मागच्या वेळेस पण लढायला लागलं होतं. परंतु मागच्या वेळेस सुद्धा या जिल्ह्यातल्या इतर शक्तीने आपला पराभव करण्यासाठी वंचित आघाडीतून एक उमेदवार उभा केला होता. तशाच पद्धतीनं यावेळेस सुद्धा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु नक्कीच जत तालुक्याची असू द्या, सांगली जिल्ह्यातली जनता ही स्वाभिमानी जनता आहे. मी कुणावर टीका करणार नाही, परंतु एवढंच सांगेन. दादा मला आठवतंय, मी वाचलंय आदरणीय वसंत दादांनी या शिवसेनेसाठी काय केलं होतं हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणीबाणीच्या काळामध्ये या शिवसेनेवर बंदी येत होती, त्याच वेळी शिवसेना सक्रिय असती. परंतु वसंत दादांनी सांगितलं मुंबईचा मराठी माणूस जीव राहिला पाहिजे आणि त्यासाठी ही शिवसेना जीव राहायचे. हा सगळा विचार करणार आमच्या विचाराचा वर्षा जपणारे आमचे विचार झाला आहे. मगाशी कुणीतरी महिला एक ठराव केला माघार नाही, दादा माघार तर नाहीच नाही, कारण विजय मिळवण्याच्या कुणी घरीच तर आपल्या विरुद्ध कोण तर या जातीवादी शक्तींना, या देशातल्या जातीवादी शक्तीला आपल्याला पुरून उडायचं आहे, तिथं हातभार करायचा आहे. एक जाताना तो उदाहरण देतो सरकार, तुम्ही विक्रम दादा आदरणीय विश्वजित कदम साहेब आणि विशाल दादा आमच्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीला एकत्र झाला, या तीन तालुक्यांना कधी सुद्धा करून दाखवला आणि आपलं पॅनल हजारोच्या निवडणं पहिल्यांदा येऊन राहिलेला आहे. ही सुरुवात होती, ही ठिंगी होती, आज त्याचा वणवा झालेला आहे आणि हा वणवा असाच पेटत ठेवायचा आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे, जेवताना विनंती आहे, महिलांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी, मी विशालदादा आहे, मी उमेदवार आहे, मला गरज आहे, मी खासदार होणार आहे, आपण लोकांच्या पाया पडू, लोकांचं मतभर विरोध करू. बऱ्याच लोकांना आज जातीवादी टेड्यामध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे, यातून बाहेर पडू, लोकांना सांगू आपले प्रश्न कोण मिटवू शकतोय आणि या पुढच्या काळामध्ये आपण प्रचाराला लावूया. चिन्ह कोणतंही असू दे, पक्ष देणार तसं देऊ दे, नाही देणार असाल तरी चालेल, आणि आपण लढणार आहोत, आपण जिंकणार आहोत. त्याचा एवढं सांगेल, आला अरे आला विशाल दादा आला हा झुटेगा नाही चाला. छोटे मंकर आणि विरोध मधील धनगर समाजाचे नेते वादळ वाऱ्यांचा काळ असो कठीण कितीही वाट दिसो ही वाट चालना थांबणार. अरे बघतो